ऑल इंडिया बायोडिझेल यांच्या वतीनं माहिती देण्यात आली आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त बायोडिझेलची विक्री सध्या होत आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून सुद्धा गुन्हे दाखल सुद्धा करण्यात आलेले आहेत. मात्र बायोडिझेलचा काळाबाजार हा औरंगाबाद जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी कारवाई करावी अशी मागणी बायोडिझेल यांच्या वतीनं करण्यात आली आहे. बायोडिझेल विक्री परवाना संदर्भात अनेक अडचणी निर्माण होत असून याकडे राज्य शासनानं लक्ष देऊन बायोडिझेल विक्रीच्या परवानग्या देण्यात याव्यात. यामुळे बेकायदेशीर आणि डुप्लिकेट बायोडिझेलला आळा बसेल आणि शासकीय परवानगी असलेलं बायोडिझेल पंप उभे राहतील यासाठी प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असून अशी मागणी बायोडिझेल यांच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे. सर मग ते आता प्रशासनाने त्याच्यावरती दखल घेऊन ती कारवाई केली जाईल करण्यात यावी याच्यासाठी तर आज आपण इथे जमलेलो आहोत. इथे जाऊन धन धन जाऊन केले तर लोकांना भेटले का तुम्ही किती त्रास होते ते काय म्हणता मला रेल्वे लायसन काढण्यासाठी 1,00,000 रुपये लागतात पण 25,00,000 तीच लागलो हा एनओसी काढण्यासाठी.